जय जवान जय किसान प्रवेशद्वारामुळे मलिकडच्या सौंदर्यात पडणार भर। जय हिंद असू शिवांचा पुढाकार। सैनिकी परंपरेचं गाव म्हणून मलिकवाडची ओळख कर्नाटक आणि महाराष्ट्रात आहे। विविध क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा डंका वाजवणाऱ्या सैनिक मलिकवाडच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी आजी माजी सैनिकांच्या जय हिंद असोसिएशनने पुढाकार घेतलाय। दरम्यान नव्याने निर्माण करण्यात येत असलेल्या जय जवान जय किसान स्वागत कमानीची तथा प्रवेशद्वाराची स्लॅबरणी नुकताच पार पडला। देशाच्या सीमेवर थांबून देश सेवेचे व्रत हाती घेत देश संरक्षणात प्रमुख पात्र बजावणाऱ्या सैनिकांमध्ये मलिकवाडकरांनीही मोठी भूमिका बजावली आहे। देश संरक्षणात झालेल्या अनेक युद्धांमध्येही सहभागी झालेल्या सैनिकांची कथा मलिकवाडमध्ये कथित पाहायला मिळते। याचबरोबर देशाच्या अर्थसंस्थेचा प्रमुख कणा असलेल्या शेतकरी वर्ग या दोन्हीचे प्रतीक बिंबित करणारे जय जवान जय किसान प्रवेशद्वार येथे निर्माण करण्यात येत आहे। यासाठी येथील आजी माजी सैनिकांच्या एकतेतून निर्माण झालेल्या जय हिंद असोसिएशनने पुढाकार घेतला आहे। या प्रवेशद्वार उभारणीसाठी कोणत्याही राजकीय नेत्याकडून अथवा शासकीय निधी न स्वीकारता स्वयंप्रेरणेने यासाठी निधी गोळा करण्यात येत आहे। या स्वागत कमानीचे काम युद्ध पातळीवर सुरू असून या कमानीचा स्लॅब भरणी शुभारंभ नुकताच मान्यवरांच्या हस्ते पार पडला। दरम्यान बसस्थानकाकडून गावात येणारा मुख्य रस्ता पर्यायी मार्गाने वळविण्यात आला आहे। या सर्व कामाला मलिकवाड नगरातून स्वागत करण्यात येत आहे। दरम्यान बोलताना ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र पाटील म्हणाले, या स्वागत कमानीमुळे सैनिक मलिकवाडच्या सौंदर्यात भर पडणार आहे। देशाच्या सेवेचं प्रतिबिंब म्हणून या ठिकाणी उमटवले जाणार आहे। आम्ही सर्वतोपरी यासाठी मदत करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले। या कार्यक्रमासाठी नवसंख्या आणि महिला वर्ग या सर्व बुद्धीसह तिथे आगमन झालेलं आहे। त्याचबरोबर गावातील सर्व माजी सैनिक असू देत, आजी सैनिक असू देत, तसेच ग्रामस्थ सर्व ग्रामस्थ अधिकारी वर्ग या ठिकाणी उपस्थित राहिला आणि हा सोहळा हा अतिशय उत्साहात पार पडला। त्या सोहळ्याला अतिशय कमी वेळेमध्ये त्या जयंती असोसिएशनने ग्रामस्थांनी या कार्यक्रमाचा पाठपुरावा केलेला आहे आणि या थोड्या दिवसामध्ये हा स्लॅबला येऊन पोचला आहे आणि हा जो कमानीचा आहे तो लवकरात लवकर पूर्ण हो आणि याला जे काही अडचण आली किंवा काही लागलं तर ग्रामस्थाच्या वतीनं व ग्रामपंचायतच्या वतीनं आम्ही ग्वाही देतो की याला सहकार्य करू, संपूर्ण सहकार्य करू। दरम्यान आर्मीचे माजी निवृत्त अधिकारी बाळासु मुंदरे म्हणाले, गेल्या काही दिवसापासून सुरू झालेल्या या स्वागत कमानीचे काम प्रगतीपथावर असून लवकरच हे काम पूर्णतास आणणार आहे। येत्या प्रजासत्ताक दिनी या स्वागत कमानीचे उद्घाटन करण्याचा मानस आपला आहे असे सांगितले। आज स्लॅब भरणी समारंभामध्ये उपस्थित महिला वर्ग, आजी माजी सैनिक, पंचायत सदस्य, गावकरी व इतर सर्वांचं मी आवर्जून स्वागत करतो। आज म्हणजे 15 ऑगस्ट रोजी झालेल्या पायाभरणीच्या नंतर दरम्यान 68 दिवसामध्ये आमचा वरचा जो स्लॅब आहे तो तयार झाला व स्लॅब भरणी आम्ही करून घेतो व असेच आमचं काम प्रगतीपथावर राहणार आहे व 26 जानेवारीचं जो आमचं एक उद्दिष्ट आहे त्याचं उद्घाटन करण्याचा तो आम्ही निर्धारित केलेला आहे। पक्का 26 जानेवारीला आम्ही त्याला करणारच आहे, ओपनच करणार आहे आम्ही। आणि आज या कार्यक्रमामध्ये सर्व सहभागी झालेल्या नागरिकांचं, पंचायत सदस्य, गावकरी वर्ग, खास करून महिला वर्ग व ज्याने सहायता करून या ठिकाणी दोडीचा प्रोग्राम वगैरे ज्या मी त्यांना सांगितला होता तो सगळे आणलेला आहे त्याचं आम्ही अभिनंदन करतो। आणि ह्या कार्यक्रमामध्ये भाग घेतलेल्या सर्वांचं आम्ही जय हिंद असोसिएशनतर्फे स्वागत करतो। दरम्यान ग्रामपंचायत सेक्रेटरी मल्लिकार्जुन कांबळे, गुरुदत्त शुगरचे संचालक बाळासाहेब पाटील, शोभा निवास पाटील, सुनीता मठपती, पल्लवी राजेंद्र पाटील, पांडुरंग पाटील यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले। आज मलिकवाड गावामध्ये गावच्या मुख्य रस्त्यावरती स्वागत कामांचं जे आज कार्य चालू आहे ते आमच्या गावचे आजी माजी सर्व सैनिक मिळून हा कार्यक्रम इथं आयोजित केलेला आहे आणि त्या कार्यक्रमासंदर्भात गावातल्या सैनिकी परंपरेच्या फौजी लोकांच्या आमच्या भगिनी तिथं आज गारवा घेऊन आलेले आहेत आणि मला खरोखर सार्थ अभिमान वाटतो की अशा एका गावामध्ये माझा जन्म झाला की आजकालची परंपरा नसून पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या स्वातंत्र्य लढ्यापासून आमच्या गावची परंपरा आहे की सैनिकी मलिकवाड म्हणून। आणि अशा गावामध्ये खरोखरच गावाला मंदिरला जसं कळस शिखर आणि कळस हवा असतोय तसेच गावाला एक कमानीची गरज होती ती आज ह्या सैनिकी बांधवांनी पूर्ण केली, त्याबद्दल मी त्या सैनिकी बांधवांचा
मनस्वी आभारी आहे आणि त्यांचं मी अगदी उत्स्फूर्तपणे त्यांचं स्वागतही करतो. वेलकम गेट जे कमांडचं काम चालू आहे त्याला आमच्या जय हिंद असोसिएशनच्या सर्व आजी माजी सैनिकांचे भरपूर साथ सोबत मिळत आहे आणि त्याचप्रमाणे ग्रामस्थांनी पण चांगली साथ दिलेली आहे. अशीच ह्या गेटला चांगली सर्वांचा सहकार्य मिळू दे आणि गावकऱ्यांचा आणि आजीमाजी सैनिकांचा सहकार मिळू दे आणि गेट लवकरात लवकर पूर्ण होऊन आम्ही 15 ऑगस्टला पायाभरणीचा मुहूर्त करून 26 जानेवारीला कम्प्लीट करायचा जो निर्धार घेतलेला आहे त्या ह्याच्यामध्ये आम्हाला यश मिळू दे हीच आम्ही शिवचरणी प्रार्थना करतो. कार्यक्रमास किसान पिकी बँकचे चेअरमन पुंडलिक खोत, राहुल देशपांडे, प्रकाशराव देशपांडे यांच्यासह आजीमाजी सैनिक, नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. सोना उगले उगले हीरे मोती मेरे देश की धरती, मेरे देश की धरती, मेरे देश की धरती, सोना उगले उगले हीरे मोती मेरे देश की धरती, मेरे देश की धरती. का राग सुनाते हैं, जीवन का राग सुनाते हैं, गम को संदूर हो जाता है, खुशियों के कमल मुस्काते हैं, खुशियों के कमल मुस्काते हैं. सुनके रहट की आवाजें, सुनके रहट की आवाजें, यूं लगे कहीं शहनाई बजे, लगे कहीं शहनाई बजे, आते ही मस्त बहारों के दुल्हन की तरह हर खेत सजे, दुल्हन की तरह हर खेत सजे. मेरे देश की धरती,